मिरज तालुक्यातील बुधगाव येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 2 येथे आज माझी शाळा आदर्श शाळा अंतर्गत मॉडर्न स्कूलचे उद्घाटन सांगलीच मतदारसंघाचे आमदार सुधीरदादा गाडगे व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगे बोलताना म्हणाले की येथून पुढे गावातील मुलं मुली जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मध्ये शिकण्याचा आग्रह पालकांना करतील, तसेच गावातील जिल्हा परिषद शाळांना निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत 10,43,117 रुपये खर्चाचे क्रीडांगण कामाचा तसेच जलजीवन योजनेतून पेयजल सुविधा कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे म्हणाले, शाळेच्या विकास कामामध्ये कोणताही पक्ष न बघता एकत्रित येऊन विकास कामे मार्गी लावली पाहिजेत. माझी शाळा आदर्श शाळा अंतर्गत मॉडर्न स्कूलच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळा समितीचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी केले. यावेळी मिरज पंचायत समितीचे सभापती त्रिशाला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे, पंचायत समिती सदस्य विक्रम पाटील, गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर, शिक्षण विस्तार अधिकारी गणेश भांबुरे, सरपंच सुरेश ओंकारे, उपसरपंच सुखदेव गोसावी, राजेंद्र शिवकाळे, अविनाश पाटील, मनोहर पाटील, जयवंत पाटील, बाळासाहेब पाटील, संभाजी पाटील, धनाजी पाटील, संदीप गोसावी, ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे, शाळेच्या मुख्याध्यापिका कमल पाटील, शिक्षक शिक्षिका अंगणवाडी सेविका उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैभव होनमारे यांनी केले व आभार जावेद कुरणे यांनी मानले. माझी शाळा आदर्श शाळाच्या उपक्रमांतर्गत आमच्या पुरगाव जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मॉडेल स्कूल म्हणून निवड झाली आहे. त्या कार्यक्रमाचं आज औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. त्या कार्यक्रमासाठी आमदार सुधीरदादा गाडगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उपक्रमासाठी प्रशासन योग्य तो निधी उपलब्ध करून देणारच आहे, पण ग्रामस्थ पालकांनीही या उपक्रमात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा अशी माझी विनंती आहे.